ओके, गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। सर्वप्रिय जनाना सलाम। प्रेज टू बी गॉड। प्रभुदा धन्यवाद देव्या। वी थैंक गॉड फॉर गिविंग अस दिस एब्सोल्यूट प्रिविलेज टू गेट टुगेदर थ्रू द हेल्प ऑफ टेक्नोलॉजी। आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण सर्व विश्व असणाऱ्या बहीण भावंडांना एकत्र येण्याची संधी लाभली, त्याबद्दल धन्यवाद देऊया। I express my gratitude to Khanwal Brother and Assembly for giving me this opportunity to preach the God's word. आणि परमेश्वराचं वचन सांगण्याची संधी मला खानवेल असेंब्ली मार्फत मिळालेली आहे, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देत आहे। I am very sure that many of you don't know me. मला खात्री आहे बऱ्याच जणांना मी परिचित नाही। So I would like to introduce myself. म्हणून मी माझी ओळख करून देत आहे। My name is Wilson. माझं नाव विल्सन आहे I am from Gujarat. आणि मी गुजरात मधून आहे। And I am having fellowship with the Nadiad Christian Assembly. आणि मी नलियाड या ठिकाणी प्रभूच्या मंडळीमध्ये आहे। Okay, in connection to God's ministry, may we turn our Bible to Book of Philippians, chapter 2. आणि आपल्या आजच्या मननाकरिता आपण फिलिपेकरास पत्र याचा दुसरा अध्याय काढूया। Book of Philippians, chapter 2, verses 1 to 11. आणि 1 ते 11, फिलिपेकरास पत्र दुसरा अध्याय 1 ते 11 ही वचने वाचूया। I request uncle please read in Marathi. ओके ब्रदर, आपण मराठीमध्ये वाचूया। फिलिपेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 1 ते 11 ही वचने। ह्यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा। म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा। अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा। तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना। तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा। अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्या ठाईही असो। तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले। म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले। येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले। ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले। ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे। May the Lord add his blessing to the reading of this word. आणि प्रभू परमेश्वर आपल्या वचनांना अधिक आशीर्वादाने भरो। The great questions ever asked in a human history. आणि मनुष्याच्या इतिहासामध्ये एक मोठा प्रश्न नेहमी विचारला गेलाय, Who is Jesus Christ? प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? 12 people changed the whole world in his name. आणि 12 लोकांनी या नावामध्ये संपूर्ण जगात उलथापालथ केली। More devotion is given to Jesus by people. आणि जास्तीत जास्त चिंतन आणि मनन प्रभू येशू ख्रिस्तावर करण्यात आलेलं आहे। More attention is given to Jesus by people. लोकांकडून जास्तीत जास्त लक्ष देखील प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यात आलेलं आहे। More criticism is given to Jesus by people. आणि लोकांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर जास्त टीका देखील करण्यात आलेली आहे।
मोर अडोरेशन इज गिवन टू जीसस बाय पीपल. आणि प्रभू येशू ख्रिस्तालाच आराधना सुद्धा जास्तीत जास्त लोकांकडून देण्यात आलेली आहे. मोर अपोजिशन इज गिवन टू जीसस बाय द पीपल. लोकांकडून जास्तीत जास्त विरोधही प्रभू येशू ख्रिस्ताला झालेला आहे. Every word that he has spoken, प्रत्येक शब्द जो की तो बोलला, analyzed, त्याचं पृथक्करण करण्यात आलं, scrutinized, त्याला वेगवेगळ्या विभागात वाटण्यात आलं and debated. आणि त्यावर वाद घालण्यात आला. Historians, जे ऐतिहासिक लोक आहेत, इतिहास जाणणारे, साइंटिस्ट, जे वैज्ञानिक आहेत, फिलोसॉफर्स, जे तत्वज्ञानी आहेत, आर स्टडिंग हिज वर्ड फॉर 2000 इयर्स. 2000 वर्षापासून ह्या देवाचा अभ्यास करत आहेत, येट ही स्टँड युनिक. परंतु अजूनही तो अनन्य साधारण आहे. आय मार्वल, त्याच्या आश्चर्यकृत्यांमध्ये, He was born in a tiny town, but his birth divides the ages of the world. एका छोट्याशा गावामध्ये त्याचा जन्म झाला, but his birth divides the ages of the world. परंतु त्याच्या जन्माने संपूर्ण कॅलेंडर मध्ये एक विभागणी केली. He never wrote a book. त्याने कधी पुस्तक लिहिलं नाही. But thousands of books and volumes are written about him. परंतु हजारो पुस्तक आणि त्याच्या नावाचे ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. He never painted a picture. त्याने कधीही चित्र काढलं नाही. But thousands of pictures are drawn about him. परंतु त्याचे मात्र हजारो चित्र काढण्यात आले. He never sang a song. त्याने कधीही गीत म्हटलं नाही. But thousands of songs and albums has written about him. परंतु त्याची हजारो गीत आणि अल्बम्स लिहिण्यात आलेली आहेत. He never raised an army. त्याने कधी सैन्य उभं केलं नाही. त्याचं स्वतःचं सैन्य नव्हतं. But millions of people died in his name. परंतु लाखो लाखो लोक त्याच्या नावामध्ये मेलेले आहेत. He never traveled abroad. पार्डन. He never traveled abroad. त्याने कधी परदेशवारी केली नाही. Yet his testimony reached all around the world. तरी देखील त्याची साक्ष संपूर्ण जगामध्ये पसरली. He is above all. तो सर्वांच्या वर आहे. No formal education he got. त्याला सुरुवातीचं कोणतंही शिक्षण मिळालेलं नाही. But thousands of schools and universities are built in his name. परंतु हजारो शाळा आणि महाविद्यालय त्याच्या नावाने, युनिव्हर्सिटीज त्याच्या नावाने उभारण्यात आल्या. To know him is to love him. त्याला माहीत करून घेणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं होय. To love him is to trust him. पाडन ब्रदर. To love him is to trust. त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं. And to trust him is to believe him. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे. Human eyes and heart cannot fully understand. Sound is cutting, brother. Okay. Human eyes and heart cannot understand. मानवी मन आणि डोळे त्याला कधी समजू शकणार नाहीत. But when he revealed himself to us. परंतु त्याने, pardon? But he revealed himself to us. परंतु त्याने स्वतः आम्हाला प्रगट केलं. When we talk about Jesus, जेव्हा आपण ख्रिस्ताबद्दल बोलतो, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो, he doesn't want a place in our life. त्याला
आमच्या जीवनामधून स्तुती नको आहे. He doesn't wish a place in our life. तो आमच्या जीवनामध्ये स्थान देतोय. But he demands and deserves a place in our life. पण आमच्या जीवनामध्ये त्याचं स्थान आहे आणि जागा आहे. Pastor Adrian Rogers says that. पास्टर अँड्रू जोसेफ Says that असं म्हणाले, to explain Jesus Christ is impossible. प्रभू येशू ख्रिस्ताला स्पष्ट करून सांगणं, त्याचं वर्णन करणं हे अशक्य आहे. To ignore him is a disastrous. आणि त्याला वगळणं हे तर फार मोठा धोका आहे. To reject him is a fatal. आणि त्याला नाकारणं योग्य ठरणार नाही. Okay. Understand who Jesus Christ is. मग विचार करा, कोण आहे हा प्रभू येशू ख्रिस्त. All the glory and greatness is given to him. सर्व महिमा, गौरव आणि महानता त्याला देण्यात आलेली आहे. Because he humbled himself. कारण त्याने स्वतःला नम्र केलं. So today I entitle, what is the meaning of practicality of Christology? आणि म्हणून मी आज हा विषय समोर ठेवू इच्छितो की ख्रिस्ती जीवनातील व्यावहारिकता काय आहे. Okay. In chapter 1 of Philippians verse 1, Paul says that we are in Christ. आणि फिलिपे करास पत्र पहिला अध्याय पहिल्या वचनात प्रेषित पौल असं म्हणतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहोत. In chapter 1 verse 15, Paul says that we preach Christ. आणि पहिला अध्याय फिलिपे 1:15 मध्ये म्हणतोय की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करतो. In chapter 1 verse 21, Paul says that we live Christ. आणि पहिला अध्याय 21 वचनात प्रेषित पौल म्हणत आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये जगतो. And in chapter 1 verse 23, Paul says that we will be with Christ. आणि 23 मध्ये प्रभू पौल म्हणत आहे की आम्ही त्याच्या सोबत राहतो. In Christ and be with Christ. ख्रिस्तामध्ये राहणे आणि ख्रिस्तात राहणे. Between these two things, या दोन गोष्टींमध्ये believers are commanded and exhorted to do two things. बिलिव्हर्स जे आहेत, विश्वासणारे, त्यांना या दोन गोष्टी करण्यासाठी आज्ञा देण्यात आलेली आहे. नंबर 1, verse 15, preach Christ. पहिली गोष्ट 15 वचन, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगा. And number 2, verse 21, live Christ. आणि दुसरी गोष्ट 21 वचन, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जगा. I mention to live Christ first. मी म्हणतो की पहिल्याने ख्रिस्तामध्ये जगा. Because unless and until we live Christ, we cannot preach Christ. कारण जोपर्यंत आम्ही ख्रिस्तामध्ये जगत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याची घोषणा करू शकत नाही. माय प्रीचिंग क्राइस्ट इज मार्क बाय माय लिव्हिंग क्राइस्ट. आणि माझं जे प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करणं आहे ते माझ्या जीवनाद्वारे आहे. पॉल गिव्स एन एक्झाम्पल टू लिव्ह क्राइस्ट इन चॅप्टर नंबर 2. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेषित पौल प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन जगण्यामध्ये स्वतःला सांगत आहे. पॉल एनकरेजेस एंड एक्झोर्ट देम इफ यू वॉन्ट टू लिव्ह क्राइस्ट. आणि प्रेषित पौल म्हणतो, उत्तेजन देऊन म्हणतो की जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जगायचं आहे. पॉल पोर्ट्रेट्स द एक्झाम्पल ऑफ सेल्फलेस सर्वंटहूड इन दिस वर्सेस. आणि मग या ठिकाणी या वचनांमध्ये प्रेषित पौल दासाचे किंवा सेवकाचे गुणधर्म दाखवत आहे. पॉल इज रायटिंग दिस एपिसोड टू रियल पीपल हु आर हॅव्हिंग रियल प्रॉब्लम इन अ रियल चर्च.
आणि प्रेषित पौल हा जे खरे विश्वासणारे लोक आहेत, खऱ्या विश्वासणाऱ्यांच्या मंडळीमध्ये आहेत, त्यांना हे पत्र लिहित आहे. प्रॉब्लम ऑफ सेल्फ एस्टीम, प्रॉब्लम ऑफ सेल्फ एस्टीम, प्रॉब्लम ऑफ सेल्फ एस्टीम, स्वतःला जाणून घेण्याचा जाण्याची जी समस्या आहे ती. दे वर नॉट एबल टू एक्सपिरियन्स द पीस ऑफ क्राइस्ट, कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची शांती जणू काही लाभलेली नाही. And Paul says that if you leave Christ or if you want to preach Christ, you have to be a servant. आणि म्हणून पौल म्हणत आहे की जर तुम्हाला सुवार्ता सांगायची आहे किंवा घोषणा करायची आहे तर तुम्हाला प्रभूचं जीवन जगावं लागेल. Remember, we don't exist for ourselves. लक्षात ठेवा, आपण स्वतःसाठी जगत नाही. We exist for somebody else. आपण दुसऱ्यांकरिता जगत असतो. And this is the life of service. आणि हीच तर मग सेवेची सेवेचं जीवन असते. Do you know the problem of the universe? या जगाची समस्या तुम्हाला ठाऊक आहे का? The problem of universe is we have become the self-centered. आणि याचा अर्थ आम्ही जे आहोत तो स्वकेंद्रित आहोत ही जगाची समस्या आहे. We have become the center of our universe. आम्ही जगाचे केंद्रबिंदू झालेलो आहोत. Our holy trinity, me, myself and I. आमची जी ट्रिनिटी आहे ते आहे मी, माझ अँड myself or I. आणि मी स्वतः. In chapter 2 verses 1 to 4, people are having a selfish ambition. दुसऱ्या अध्यायाच्या 1 ते 4 वचनांमध्ये स्वतःच्याच इच्छा किंवा स्वतःच्याच महत्वाकांक्षा मनुष्य बाळगून आहे. And that is the reason Paul says in verse 3, chapter 2, let nothing be done through selfish ambition or conceit. आणि म्हणूनच प्रेषित पौल 2:3 वचनात म्हणतोय की स्वतःच्या महत्वाकांक्षेने जगू नका. He doesn't say do 95%. तो 95% करू नका असं असं म्हणत नाही. He doesn't say do 90%. तो 90% करा असं म्हणत आहे. असं म्हणत नाही. What Paul says nothing means nothing. त्याचं म्हणणं असं आहे काहीच करू नका, म्हणजे कोणतीही गोष्ट त्या प्रकारची करू नका. Remember, selfish ambition, self-esteem related to the Satan. कारण जी आमची स्वार्थी वृत्ती किंवा महत्वाकांक्षा आहे ती सर्व सैतानाला जडलेली असते, सैतानाशी जडलेली असते. इट इज हिज लाईफ कारण ते त्याचं जीवन आहे. Now we have an episode, Isaiah chapter 14 verse 12 to 14, where we have the 5 I statement of Satan. त्या यशया 40 अध्याय मध्ये आपल्याला 5 प्रकारचे तिथं डोळ्यांचे बद्दल लिहिलेलं आहे. What Satan says, I will ascend into heaven. आणि त्या ठिकाणी काय म्हणत आहे सैतान की मी स्वर्गामध्ये चढेन. आय विल एक्झॉल्ट माय थ्रोन. आणि माझं जे सिंहासन आहे ती ते मी उंच करेन. आय विल ऑल्सो सीट ऑन द माउंट. आणि मी त्या डोंगरावर चढेन बसेन. आय विल असेंड अबाव द हायएस्ट. आणि जो परम पवित्र जो श्रेष्ठ त्याच्याही उंच जाऊन मी बसेन. I will be like most high. आणि जो सर्वात उंच आहे त्याच्या पेक्षाही माझं स्थान वर असेल. Selfish ambition. ही त्याची स्वार्थी महत्वाकांक्षा होती. So we were discussing the selfish ambition is related to Satan.
आणि आपण जी स्वार्थी महत्वाकांक्षा आहे सैतानाशी जडलेली तिच्याबद्दल बोलत होतो. एंड वी हैव सीन इन एपिसोड आइसाया 14 12 14 वेर वी सी आई विल असेंड आई फाइव स्टेटमेंट ऑफ सैतान. आणि यशया याच्या 14व्या अध्यायामध्ये मी हे जे सैतानाचं उद्गार आहेत ते आपण पाहत होतो. रिमेंबर जीसस डिड कंप्लीटली कॉन्ट्ररी टू व्हाट सैतान डिड. आणि जे काही सैतानाने केलेलं आहे त्याच्या अगदी विरुद्ध प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. वी हैव एपिसोड इन लुक्स गॉस्पल चैप्टर 22 वर्स 42. आणि लूक 22 आणि 42 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण आहे. वी हैव दैट जीसस इज प्रेइंग इन अ गार्डन ऑफ गेथसेमने. आपण पाहतो की गेतसेमाने बगीच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. एंड वी सी दैट हिज स्वेट इज टर्न इन टू द ब्लड. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याचा घाम हा रक्ताच्या रूपाने पडलेला आहे. एंड इन दैट सिचुएशन आणि त्या स्थितीमध्ये असताना जीसस सेज नॉट माय विल बट योर विल बी डन. तो म्हणतो, हे पित्या तुझी इच्छा असली, तुझी इच्छा माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. डियर ब्रदर्स एंड सिस्टर, व्हाट प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इज द कल्चर टुडे? आज काय संस्कृती आहे, व्हाट इज द सोसायटी? व्हाट आज कशी समाज रचना आहे, इज द फॅमिली आज कुटुंब व्यवस्था कशी आहे एंड इवन अवर चर्चेस? आणि मंडळ्या कशा आहे, मंडळांची स्थिती कशी आहे, इट इज अबाउट सेल्फ हेल्प. आणि ते सर्व स्वतःबद्दल आहे, इट्स अबाउट सेल्फ एम्पावरमेंट. स्वतःच्याच अधिकारांविषयी. एवरीथिंग इज रिलेटेड टू मी माय फॅमिली माय चर्च. आणि सर्व काही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या चर्चसाठी आज आहे. वी आर रिअली सेल्फ सेंटर पीपल. खरंच आम्ही स्वकेंद्रित लोक आहोत. रिमेंबर आठवण ठेवा. द लाइफ ऑफ सेल्फ सेंटरनेस इज वैनिटी. आणि ही जी स्वकेंद्रित जीवन जगण्याची पद्धत आहे ती अतिशय घातक आहे. इट नेवर प्रोड्यूसेस लास्टिंग फुलफिलमेंट दैट गॉड हैज फॉर अस. जे काही देवाची इच्छा आहे आपल्या संबंधाने ती इच्छा त्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही. जस्ट थिंक हाउ मेनी फॅमिली कुड बी हील्ड इफ यू लिव सेल्फ सेंटर्डनेस. जर आपण स्वकेंद्रित जीवन जगलो तर किती कुटुंबांना त्याचा फायदा होईल किंवा ते बरे होतील. हाउ मेनी चर्चेस कुड बी हील्ड एंड ज्वाइन टुगेदर इफ यू लिव सेल्फ सेंटर्डनेस. आणि जर आपण स्वकेंद्रित जीवन जगलो तर किती चर्चेसला त्याचा फायदा होईल. इन फिलिपियन्स चैप्टर 2 वर्स 3 पॉल सेज लेट नथिंग बी डन थ्रू सेल्फ एम्बिशन और कंसिस्ट. म्हणून फिलिपे 2:3 मध्ये पौल म्हणत आहे की स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी किंवा स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी काहीही करू नका. And this is the reason Paul is encouraging, if you want to live Christ, if you want to preach Christ, आणि म्हणून तो म्हणतो, जर तुम्हाला ख्रिस्ताचं जीवन जगायचं आहे, ख्रिस्ताची घोषणा करायची आहे, Paul portrays the selfless servanthood of Jesus Christ in this paragraph. आणि म्हणून जो जो ज्याच्यामध्ये निस्वार्थ अशी भावना आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र तो आपल्या समोर प्रकट करत आहे. You want to live Christ? जर आम्हाला ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं जीवन जगायचं आहे, Here is an example of Jesus Christ. त्या ठिकाणी सुंदर उदाहरण आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं. In verse 7, chapter 2, we read, He emptied himself. 7व्या वचनामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या त्याने म्हटलं, त्याने स्वतःला रिक्त केले. The best example of servanthood. या दासाचं जे सुंदर अतिसुंदर उदाहरण या ठिकाणी आहे. The meaning is incarnated. त्याने मानव अवतार धारण केला. The real meaning is the God is meeting in a human flesh. आणि खरा अर्थ असा आहे की देव स्वतः मानवी देहामध्ये या ठिकाणी भेटत आहे. Can you imagine God of great universe? तुम्ही कल्पना करू शकता का या अति महान अशा संसाराचा किंवा
जगाचा जो स्वामी आहे, गॉड ऑफ ऑल इटर्निटी, सार्वकालीनतेचा जो देव आहे, गॉड ऑफ वंडर्स, सर्व आश्चर्य कर्म करणारा जो देव आहे, स्टेप आउट इटर्निटी इनटू टाइम, आणि तो स्वतः त्या सार्वकालीनतेमधून बाहेर पडत आहे, टू बिकम लाइक ह्युमन बीइंग, मनुष्यासारखा एक होण्यासाठी. व्हेन ही एम्प्टीड हिमसेल्फ, जेव्हा त्याने स्वतःला रिक्त केलं, इट डझंट मीन समथिंग वॉज सबस्ट्रॅक्टेड टू हिम, याचा अर्थ हा नाही की काहीतरी त्याच्याकडून काढून घेण्यात आलं, बट समथिंग वॉज ऍडेड टू हिम, पण त्याला आणखी काहीतरी त्याच्यामध्ये देण्यात आलं, भर घालण्यात आली, द ह्युमॅनिटी वॉज ऍडेड टू हिम, ती म्हणजे मानवता किंवा मानवी देह त्याला देण्यात आला. He was 100% fully God and 100% fully man. तो सर 100% देव होता, 100% मनुष्य होता. He emptied himself, so he died on the cross. त्याने स्वतःला रिक्त केलं यासाठी की त्या वधस्तंभावर मरण मरावं. Dying on the cross was a crucial method invented by Assyrian followed by Romans. आणि असेरिया आणि रोमन लोकांनी शोध लावलेलं हे जे भयंकर प्रकारचं जे मरण होतं ते वधस्तंभावरचं मरण होतं. Can you imagine Jesus became man to experience the death behalf of us? आम्हा करिता आमच्या ऐवजीच प्रभू येशू ख्रिस्तानं ते मरण सहन केलं याची कल्पना करून करता येईल का? यु नो इन साम 22:16 दे सेड दे पियर्स द हँड अँड द फीट. स्तोत्र 22:16 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या हातामध्ये त्याच्या बरगडीमध्ये भाला भोसकण्यात आला. हाऊ कॅन दे पियर्स द हँड ऑफ गॉड अनलेस गॉड हॅज अ ह्युमन बॉडी. कसं काय ते देहाला छेदू शकतात, मनुष्य देहाला छेदू शकतात जर त्याच्यामध्ये मानवी देह नसेल तर. He emptied himself. आणि स्वतःला रिक्त केलं. मीनिंग याचा अर्थ असा आहे. He relinquishedly gave up all his divine privileges to use his divine right. त्याने सर्व त्याचा जो दैवी अधिकार होता तो अधिकार त्यागला. God himself given up not deity but privilege of the deity. देवाने स्वतः त्याच दैवत्व जे आहे ते दाखवलं नाही तर त्याने त्याच मनुष्यत्व दाखवलं. All the glory available to him at the right hand of God the Father. सर्व मान महिमेमध्ये देवाच्या उजवीकडे आसनस्थ असलेला तो वैभवात असलेला प्रभू. He relinquishes it for a season to come in this world and dying the terrible death on the cross. तो आमच्या करिता म्हणून आमच्या ऐवजी मरण सोसण्याकरिता या जगामध्ये येतो आणि मरण पावतो. यु नो कॅरिस्मॅटिक थिओलॉजी, कॅरिस्मॅटिक मीन्स पेंटिकॉस्ट थिओलॉजी टीचर्स दॅट. आणि जे चमत्कारावर विश्वास ठेवणारे आहेत ते असं शिकवतात. क्राइस्ट लेड हिज डीटी अँड परफॉर्म द मिरॅकल बाय द हेल्प ऑफ द होली स्पिरिट. ख्रिस्ताने दैवत्व सोडलं आणि स्वतः त्याच्या चमत्काराने त्याने या प्रकारे कार्य केलं. दिस इज नॉट राईट, इट इज अ फॉल्स टीचिंग. हे बरोबर नाही, हे चुकीचं सिद्धांत आहे किंवा शिक्षण आहे. बिकॉज गॉड कॅनॉट सीज टू एक्झिस्ट. आणि कारण देव हा अस्तित्वात नसणं हे कल्पनाच करू शकत नाही. जीसस वॉल्युंटरली डिड नॉट यूज हिज डिवाइन ऍट्रिब्यूट्स. त्याने त्याचे ते दैवी गुण जे आहेत ते उपयोगात आणले नाही. He emptied himself to take a form of bond servant. त्याने स्वतःला रिक्त केलं यासाठी की दासाचं स्वरूप धारण करावं. So his hand and feet will be pierced. म्हणून त्याचे हात आणि पाय हे छेदले गेले. He submit his privilege to God the Father. आणि त्याने त्याचा जो अधिकार होता तो देव जो पिता त्याला सोपवून दिला. If you notice the temptation of Jesus Christ. जर पार्डन दादा. If you notice the temptation of Jesus Christ. जर प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा जर आपण झालेली बघितली. What Satan is doing there?
त्या ठिकाणी सैतान काय करत आहे? सैतान इज प्रॉम्प्टिंग एंड टेम्प्टिंग जीसस टू यूज हिज इंडिपेंडेंट राइट टू सर्व हिमसेल्फ. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा त्याने वापर करावा, अशा प्रकारे एक प्रकारे चिथावणी त्या ठिकाणी प्रभूला तो देत आहे. पॉल टेक्स दिस हायर क्रिस्टोलॉजी टू टीच द ह्युमिलिटी ऑफ क्राइस्ट. आणि म्हणून हे जे ख्रिस्ताचं जीवन जगणं आहे, ही व्यावहारिकता जी ख्रिस्ताच्या जीवन जगण्याची आहे, ती या ठिकाणी पॉल नमूद करत आहे. टू शो दॅट ही डीड ऑल दिस थिंग्स फॉर यू अँड मी, ह्यासाठी की तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने सर्व काही केलेलं आहे ते प्रगट व्हावं. ही ऍक्टेड विदाउट सेल्फिश ॲम्बिशन. त्या तो अगदी निस्वार्थ भावाने वागला. पॉल सेज इन सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर 8 वर्स 9. दुसरे करिंथ 8 अध्याय आणि 9 वचनामध्ये पॉल म्हणत आहे, ही वॉज रिच बट युअर सेक ही बिकेम पुअर. तो श्रीमंत होता किंवा धनवान होता पण तुम्हा करिता दरिद्री झाला. द एम्फसिस गिवन बिकॉज ऑफ युअर सेक. त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे तुमच्या करिता. इट इज स्पीकिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ गिविंग. हे देण्याच्या संबंधामध्ये बोलत आहे. बट हियर जीसस थॉट अबाउट यू अँड मी. कारण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचा आणि आमचा विचार केलेला आहे. And this is the best example to serve Jesus Christ, to preach Jesus Christ, to live Jesus Christ. आणि म्हणून हे सुंदर असं उदाहरण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जगण्यासाठी आणि त्याची घोषणा करण्यासाठी. In Mark's Gospel chapter 10, मार्क वृषभवर्तमान याच्या 10 अध्यायामध्ये we have an account of James and John. त्या ठिकाणी योहान आणि याकोब यांचं आपल्याला उदाहरण सापडते. मार्क गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 10 वर्स 35. मार्क वृषभवर्तमान 10 अध्याय आणि 35 वचन. Then James and John the son of Zebedee came to him saying, Teacher, we want you to do for us whatever we ask. या ठिकाणी म्हटलंय, जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. In verse 37, they say to him, Grant us that we may sit one on your right hand and the other on your left in your glory. आणि 37 व्या वचनात ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. यु नो व्हेन द अदर डिसायपल हर्ड दॅट. आणि जेव्हा मग त्या दुसऱ्या शिष्यांनी हे ऐकलं, यु नो दे वर क्युरियस, दे वर अँग्री, ते एकदम रागावले. बिकॉज दे आर गोइंग टू गो अहेड ऑफ फर्स्ट दे थॉट. पार्डन ब्रदर. बिकॉज दे थॉट दिस टू ब्रदर्स आर गोइंग टू गो अहेड ऑफ अस. हा, त्यांना असं वाटलं की हे जे दोन भाऊ आहेत ते अगोदर त्याच्याकडे जात आहेत, समोर जात आहेत. बट इन वर्स 42 जीसस रिप्लाइड. पण 42 व्या वचनामध्ये प्रभूने त्यांना उत्तर दिले. जीसस इज टेलिंग देम, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, यू आर थिंकिंग लाईक वर्ल्ड सिस्टम डू. ते म्हणत आहे की ह्या जगाचे जे लोक आहेत त्या अधिकाराप्रमाणे या ठिकाणी ते जे अधिकार चालवितात. वॉल वर्ल्ड इज टीचिंग यू. आणि जग काय तुम्हाला शिकवत आहे? इट टीचर्स दॅट यू डॉमिनेट अदर्स. ते असं शिकवत की तुम्ही दुसऱ्यांवर अधिकार गाजवा. यू डॉमिनेट पीपल अंडर यू. जे तुमच्या खाली आहेत, तुमच्या अधिकारात आहेत किंवा तुमचं काम करणारे आहेत त्यांच्यावर अधिकार गाजवा. बट जीसस टीचर्स कॉन्ट्ररी टू दॅट. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अगदी विरोधात शिक्षण देत आहे. इफ यू वॉन्ट टू बी अ मास्टर, बी अ सर्वंट अमॉंग यू. जर तुम्हाला धनी व्हायचं आहे किंवा गुरु व्हायचं आहे तर अगोदर तुम्ही सेवक व्हायला पाहिजे. अँड देन ही गिव्स द एक्झाम्पल इन वर्स 45. आणि मग तो 45 व्या वचनामध्ये उदाहरण देतो, फॉर इवन द सन ऑफ मॅन डिड नॉट कम टू बी सर्व्ह बट टू सर्व्ह अँड टू गिव्ह हिज लाईफ अ रॅन्सम फॉर मॅनी. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही
तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. The unique example of serving others. दुसऱ्यांकरिता दुसऱ्यांची सेवा करण्याचं हे एक असाधारण उदाहरण आहे. In John's Gospel, chapter 13, योहान कृष शुभवर्तमान याच्या 13व्या अध्यायामध्ये we have an upper room discourses. आपण त्या ठिकाणी 13व्या अध्यायामध्ये माडीवरच्या खोलीचा वृत्तांत पाहतो. Where we have the episode where Christ is washing the feet of disciple. या ठिकाणी आपण प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुतो ही घटना पाहतो. Can you imagine God is in human flesh washing my feet and your feet? तुम्ही कल्पना करू शकता का की प्रत्यक्ष देव मनुष्यामध्ये आलेला देव हा तुमचे आणि माझे पाय धुत आहे. And in John's Gospel chapter 13 verse 14 and 15 he says that 14 if I then your Lord and teacher have washed your feet you also ought to wash one another's feet. म्हणून 13वा अध्याय 13 आणि 14 वचनात तो म्हणत आहे की तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. ऑब्झर्व यू ऑल्सो ऑट टू वॉश वन अदर्स फीट. बघा इट डझंट से यू वॉश फीट. पार्डन ब्रदर, ही सेज दैट यू ऑल्सो ऑट टू वॉश वन अनदर्स फीट. तो म्हणत आहे की तुम्ही दुसऱ्यांचे पाय धुतले पाहिजे, एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. जीसस नेवर से यू वॉश युअर फीट. तो कधी असं नाही म्हणत की तुझे पाय धू. व्हॉट एन एक्झाम्पल ऑफ ह्युमिलिटी दॅट गॉड हॅज शोन टू अस. किती सुंदर नम्रता आहे, नम्रतेचं एक सुंदर उदाहरण आहे. And John's Gospel chapter 13 verse 17. आणि योहान 13वा अध्याय आणि 17व्या वचनात बघा. Jesus is concluding this episode with a great teaching. आणि ह्या महान अशा प्रवचनाचं किंवा उपदेशाचं या ठिकाणी तो सार सांगत आहे. In verse 17 he says that 17व्या वचनात तो असं म्हणत आहे, if you know these things, जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात, blessed are you if you do them, तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. Can you notice what is Jesus trying to say here? तुम्हाला कळतंय का की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगू इच्छित आहे? It says that असं म्हटलंय, तो असं म्हणत आहे, blessing doesn't come knowing Christ. प्रभू येशू ख्रिस्ताला जाणल्याने आशीर्वाद येत नाही. If you know these things, blessed are you if you do them. जर तुम्हाला ह्या गोष्टी समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. इट कम्स बाय डुईंग क्राइस्ट. या ख्रिस्तासारखं केल्याने त्या गोष्टी किंवा ते आशीर्वाद मिळतात. एंड दिस इज व्हॉट लॅकिंग इन अ फिलिपाई. पार्डन ब्रदर, दिस इज व्हॉट लॅकिंग इन फिलिपाई. आणि हेच फिलिपे येथील मंडळीमध्ये याचीच कमी होती. I want to ask a practical question to you. मला एक व्यावहारिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. Just think practically, why did Jesus Christ died for you and me? असा व्यावहारिक विचार करा, का बरं प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला? Why he gave up his life for me and you? माझ्याकरिता तुमच्याकरिता त्याने का आपला प्राण दिला? Now take it as a practical look. म्हणून याला आता व्यावहारिक रीतीने घ्या. Will you die for someone else? तुम्ही दुसऱ्यांकरिता मरणार का? Will you be willing to die for someone else? दुसऱ्यांकरिता आपला प्राण द्यायला तुम्ही तयार होणार का? I think we are not. मला वाटते आम्ही असं कधीच करणार नाही. But if others' life is more important than my life. पण जर दुसऱ्याचं जीवन माझ्या जीवनापेक्षा जास्त महत्वपूर्ण असेल, then I might ready to die for others. तर मग मात्र मी कदाचित मरावयास तयार होईल.
नो व्हाट पॉल इज टीचिंग इन दिस पैराग्राफ. पण ह्या अध्यायामध्ये किंवा ह्या वचनामध्ये पौल काय शिकवत आहे? यू नो पॉल इज टीचिंग जीसस डाइड फॉर यू. पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या करिता मरण पावला. बिकॉज जीसस कन्सिडर युअर लाईफ इज मोर व्हॅल्युएबल देन हिज ओन लाईफ. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनापेक्षा तुमच्या जीवनाला अधिक मौल्यवान समजलं. व्हॉट अ थॉट वी हॅव नाव. किती एक असाधारण असा विचार आपल्याला हा मिळालेला आहे. क्राइस्ट कन्सिडर माय लाइफ इज मोर व्हॅल्युएबल देन हिज ओन लाइफ. स्वतःच्या जीवनापेक्षा तुमचं जीवन हे अति मौल्यवान आहे असं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे. And Paul is teaching this lesson to us today. आणि मग प्रेषित पौल हा धडा आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. Paul says, if you want to live Christ, पौल म्हणत आहे जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जगायचं आहे, if you want to preach Christ, तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची आहे, then consider others better than you. तर मग दुसऱ्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ जाण. Take the interest in others than others. Then you. आणि स्वतःपेक्षा दुसऱ्यांमध्ये जास्त तुम्ही दुसऱ्यांबद्दल जास्त विचार करा. Paul says, if you want to live Christ, पौल म्हणत आहे जर तुम्हाला ख्रिस्ताचं जीवन जगायचं आहे, empty yourself as Christ emptied himself. तर मग जसं ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं तसं तुम्ही स्वतःला रिक्त करा. For a well-being of others. दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता. If these elements found in my life, तर हे सर्व गुण माझ्या जीवनात असतील, I can boldly preach and I can boldly live Christ through my life. मग मी धाडसाने सुवार्ता सांगू शकतो आणि धाडसाने प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जगू शकतो. You know there was a problem in the church at Philippi. तुम्हाला माहित आहे का फिलिपीतील मंडळीमध्ये समस्या होती. They were not experiencing the joy of Christ. ते त्या ठिकाणी ख्रिस्ताचा आनंद उपभोगत नव्हते. They weren't experience the peace of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती त्यांना मिळत नव्हती. They weren't have unity in Christ. त्यांची स्वतः प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ऐक्यता नव्हती. Two women are fighting to show their own prominence in church. त्यांच्या स्वतःच्याच मोठेपणाकरिता दोघे जण भांडत होते. And Paul says that if you want to experience peace, if you want to experience joy, if you want to experience unity, live the Christ example. आणि म्हणून तेथे पौल म्हणत आहे की जर तुम्हाला ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताचा आनंद आणि ऐक्य जर हवं असेल तर मग तुम्ही ख्रिस्तासारखं जगा. Don't do nothing without selfish ambition. स्वतःच्याच महत्वाकांक्षेने किंवा स्वतःच्या स्वार्थी भावनेने जगू नका. And that is what we learn. Christ emptied himself for well-being of others. आणि हेच आपण प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता स्वतःला रिक्त केलं यामधून शिकू शकतो. I want to conclude this sermon with this illustration. मला हे जे प्रवचन आहे ते याद्वारे समाप्त करायचं आहे. You know William Carey, the father of modern mission. विल्यम कॅरी हे तुम्हाला माहिती आहे जे की आधुनिक फादर ऑफ मॉडर्न मिशन. आधुनिक जी मिशनरी सेवा आहे त्याचे ते वडील आहेत किंवा पितामह आहेत. ओके. ही वॉज अ मिशनरी टू इंडिया आणि ते भारतामध्ये प्रचारक म्हणून आले होते. ही बीइंग अ फॉरेनर ते बाहेरच्या देशाचे असूनही ट्रान्सलेटेड बायबल इन टू बंगाली त्यांनी बंगालीमध्ये बायबलचं भाषांतर केलं. ओरिया मराठी हिंदी आसामी आणि संस्कृत. ओरिया हिंदी मराठी आसामी आणि संस्कृत मध्ये सुद्धा केलं. ही ऑल्सो ट्रान्सलेटेड पार्ट ऑफ इट इन टू 29 अदर लँग्वेजेस अँड डायलेक्ट्स. आणि दुसऱ्या काही भाषांमध्ये देखील 29 भाषांमध्ये देखील त्यांनी आणि लिपींमध्ये त्यांनी भाषांतर केलं. वन डे ही वॉज इन्व्हायटेड इन अ रॉयल फंक्शन इन इंग्लंड. आणि एक दिवस त्यांना शाही घराण्यामध्ये इंग्लंडच्या
आमंत्रण देण्यात आलं होतं, हिज फ्रेंड जॉन ब्राउन मेयर त्यांचे मित्र जॉन ब्राउन मेयर, एंटाइल हिम विलियम कॅरी द शू मेकर. आणि विल्यम कॅरी यांना शू मेकर म्हटलं, बूट बनवणारे म्हटलं. ओके, बट व्हेन विल्यम कॅरी गॉट ऑन द स्टेज, पण जेव्हा विल्यम कॅरी हे त्या स्टेजवर आले, he readily admitted that he didn't make a shoe, he is simply repaired them. त्यांनी त्या ठिकाणी स्टेजवर कबूल केलं की हो मी बूट बनविणारा आहे, he simply repaired them. आणि त्यांना दुरुस्त केलं. Okay, what a humility we see in this man of God. आणि या देवाच्या माणसामध्ये किती नम्रता होती हे त्यावरून दिसून आलं. Today we read the Bible in Marathi. आज आपण मराठीमध्ये बायबल वाचतो. बंगाली, ओरिया, हिंदी, आसामी. बंगाली, ओरिसा आणि हिंदी आसामी मध्ये वाचतो. इट वॉज हिज लेबर, हे त्याचे श्रम आहेत. येट ही वॉज सो हम्बल बिफोर गॉड, कारण तो त्याने स्वतःला देवासमोर एवढं रिक्त केलं होतं. वॉट अ मॅन ऑफ गॉड विदाउट सेल्फिश अँबिशन, स्वतःच्या किंवा स्वार्थी वृत्तीनं न वागणारा हा देवाचा माणूस आहे. Sometimes we think it is impossible for us to live like Christ. कधी कधी असं वाटतंय की आपल्याला ख्रिस्तासारखं जगणं हे फार अवघड आहे. I can't love my neighbors. मी माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करू शकत नाही. I can't love my church member. मी माझ्या मंडळीतल्या भावावर किंवा बंधुजनावर प्रीती करू शकत नाही. I can't love my parents. माझ्या आई वडिलांवर प्रेम करू शकत नाही. I can't love my रिलेटिव्स, माझे जे नातेवाईक आहेत त्यांच्यावर देखील मी प्रेम करू शकत नाही. रिमेंबर इट इज इम्पॉसिबल विथ मॅन, हे लक्षात ठेवा, मनुष्याला मात्र हे अशक्य आहे. बट विथ गॉड इट इज पॉसिबल, परंतु देवाला मात्र हे शक्य आहे. गॉड वॉन्ट्स अस टू लीव क्राइस्ट इन दिस अर्थली जर्नी, आणि म्हणून या जगामध्ये जीवन जगत असताना ख्रिस्ताचं जीवन आम्ही जगावं ही आपल्या देवाची इच्छा आहे. मे गॉड रिमूव्ह दिस सेल्फिश डिझायर, म्हणून ही जी स्वार्थी वृत्ती आहे किंवा स्वार्थी मनुष्य आहे ती काढून टाकण्यास प्रभू सहाय्य करो. एम्प्टी कन्सिट, मे गॉड रिमूव्ह सेल्फिशनेस, देव आपल्या मधून स्वार्थी भावना काढून टाको. मे गॉड रिमूव्ह एम्प्टी कन्सिट, आणि अपूर्णता आमच्या मधून काढून टाको. अँड हेल्प अस टू लिव्ह क्राइस्ट सो वी कुड प्रीच क्राइस्ट, आणि ख्रिस्त आमच्या मध्ये आम्ही जगू देऊया, म्हणजे मग आम्हाला ख्रिस्ताची घोषणा करणं शक्य होईल. रिमेंबर वेअर डू वी स्टार्ट अ सर्मन, बघा आपण कुठून हे सुरू केलं होतं वचन वाचणं. वी स्टार्टेड वी आर इन क्राइस्ट, आपण पाहिलं आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. पीपल हु बिलीव ऑन जीसस दे आर इन क्राइस्ट, हे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते ख्रिस्तामध्ये असतात. देन वी स्टार्टेड वी आर वी प्रीच क्राइस्ट, मग आपण बघितलं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो. देन वी से वी लिव क्राइस्ट, आणि मग आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ता मध्ये जगतो. देन वी हॅव अन होप दॅट वी विल बी विथ क्राइस्ट, आणि मग आपल्याला आशा आहे की एक दिवस आम्ही ख्रिस्ता बरोबर असणार आहोत. मे द स्टडी ऑफ क्राइस्ट, म्हणून हा जो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अभ्यास आहे एक्झोट अस, तो आम्हाला उत्तेजन देवो. एम्पावर अस, आम्हाला अधिकार देवो. एज्युकेट अस, आम्हाला शिक्षण देवो. टू लिव्ह क्राइस्ट इन अर्थली जर्नी, ह्या जगामध्ये राहत असताना आम्हाला ख्रिस्ताचं जीवन जगण्यासाठी. मे गॉड ब्लेस यू अस, प्रभू आम्हाला आशीर्वादानं भरो. आमेन आमेन.